विद्यार्थी मित्रांनो, आजचं जे आपलं प्रकरण आहे इतिहासाचं ते आदेश आहे. आतापर्यंत आपण पाहिलं नजागडची संस्कृती पाहिली, नजागडचे गाव स्थिर वसाहती पाडले, त्याच्यानंतर जे वेगवेगळे कोरे आहेत ते पाहिलं, इजिप्त कोरो पाहिलं, चीन पाहिले, युक्रेटिस आणि युक्रेटिस कोरोही पाहिलं, त्यानंतर आशिया आफ्रिका खंडातील आपलं सिंधू संस्कृतीचे कोरे बघितले, त्यानंतर मागच्या प्रकार याच्यामध्ये आपण मागचा जो मुद्दा होता कालच्या पिरियडला, तो कालच्या पिरियडला मातीचा स्रोत होता की मातीचं कशा पद्धतीने भांडी बनवत होते शिजवण्याकरिता, या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. पण त्याच पद्धतीने की जसजसा मातीच्या भांड्याचा स्रोत त्यांना माहीत झाला, त्याच पद्धतीने मग समोर कारागिरांचा वर्गाचा उदय कसा झाला त्याच पाहणार. मग हे कारागीर म्हणजे कोण? तर मातीची भांडी बनवणारे ती एक प्रकारे कारागीर असतो, लक्षात ठेवा. कारण मग नंतर छोटछोटे व्यवसाय स्थिर झालं, शेती, शेतीला लागणारे अवजारे, शेतीला जर अवजारे लागत पुराण आहे, चिन्हे आहे, यापासून त्यांना लाकूड तोडण्याचा अनुभव आला. मग लाकूड तोडण्याचा अनुभव आल्याच्या नंतर मग जसजसं त्यांना समजत गेलं तस तसं त्याच्यामध्ये काही काही वर्ग निर्माण झाला. मग याच्यामध्ये कारागिराचा वर्गाचा उदय कसा झालाय ते आज आपण पाहणार. मग सर्वप्रथम काय झालं की शेतीला लागणारी अवजारे वेगळी, ही अवजारे शेतीला उपयुक्त अशी अवजारे बनवण्याचं कार्य त्या याच्यामध्ये पूर्वी कारागिरांनी केलेलं आपल्याला दिसतं. आता कारागिरच म्हणावं लागेल की पूर्वीच्या मानवाने. मग पूर्वीच्या मानवाला काय झालं की पूर्वीच्या मानवाने माती वाहवण्याकरिता गाडीचा उपयोग केला. तुम्हाला सांगितलं की जसजसं लाकडाची कटाई केली, लाकडाची कटाई केल्याच्या नंतर एखादी भाग तुकडा गोल असा आला असावा, आणि गोल आल्याच्या नंतर त्याला एखादी फिरून बघितलं असेल तर ते गोल चाललं, आणि त्या याच्यामध्ये गाडीचा उपयोग केला. मग गाडीचा उपयोग केल्याच्या नंतर मग प्राण्याचा उपयोग केला हे आपण बघितलंच आहे, आणि प्राण्याचा उपयोग केल्याच्या नंतर मग काय झालं की मग जसजसाही झालं की ज्याला अवगत झाला तो तिथे कारागीर झाला. मग त्या कारागिराकडे तेच व्यवसाय निर्माण झाला, आणि समोर काय झालं की हस्त व्यवसायाचा उदय झाला याच्यामध्ये. मग हस्त व्यवसाय, मग हस्त व्यवसाय म्हणजे काय की हस्त म्हणजे हाताने बनवलेले नक्षीदार असे मणी किंवा शिंपले वगैरे. मग त्यानंतर काय झालं की गारगोटीचे कडे, आजही लक्षात ठेवा आज तर गारगोटी मिळत नाही, मिळत नाही म्हणजे पूर्वी खूप मिळायचे, पूर्वी आम्ही गारगोटी खेळायचो याच्यामध्ये. गारगोटीमध्ये संध्याकाळ झाली तर त्याला उमून पाहायचे. पूर्वी जो शोध लागला मानवाला तो विस्तवाचा किंवा इस्तू आपण त्याला म्हणतो, ते आगीचा, तो आगीचा शोध तो गारवाटीपासूनच लागलेला आहे. आजही तुम्ही डिस्कवरी पाहाल तर डिस्कवरीमध्ये मॅन वर्सेस वाईल्ड, लक्षात ठेवा ते आहे. काही काही गोष्टी पाहण्यालायक असतात, आपण भलतच पाहतो डिस्कवरीवर, पण त्यामध्ये जे सर्वाइवल दाखवतात की कशा पद्धतीने ते यूज करतात की बारूदचा यूज करून, एका काडीचा यूज करून आग निर्माण करतात, त्याच पद्धतीने पूर्वी मानव गारगोटीला गारगोटी घासून त्याचा आगीचा स्रोत उत्पन्न करायचा. आग की आजच्या सारख्या काही डब्बीच्या माशीच्या काड्या नव्हत्या त्यावेळेस. आज तर एवढं अग्रेसर आहे की लायटर आले आहे छोटे छोटे, याच्यामध्ये डब्बीची माशीची काडी ठेवायची गरज नाही. पण पूर्वी की पूर्वी काय झालं की गारगोटीचे खडे, की गारगोटी अशी उपयुक्त आहे आजही लक्षात ठेवा, आजही गारगोटीचा उपयोग प्रत्येक ठिकाणी केलेला दिसून येतो की पूर्वी व्हायचा याच्यामध्ये. आज गारगोटीचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे, दिसेल असे झाले आहे की पूर्वी खूप दिसायचे. या गारगोटीच्या माध्यमातून गारगोटीचे खडे शोधण्याचं कार्य सुरू केलं, आणि त्या याच्यापासून गारगोटीच्या खड्यापासून नक्षीदार असे काय मणी तयार करायचे. मणी, त्यानंतर शंख, शंखाचे मणी बनवणे, कारण नदीकाठची संस्कृती असल्यामुळे नदीच्या काठी मुबलक प्रमाणात शंख उपलब्ध होते. त्या शंखापासून आजही बघा, आजही जर का कवड्याचा उपयोग, कवड्याचा उपयोग आजही आपण याला, पूर्वी तो चलनात होता कवड्या, परंतु कवड्या म्हणजे कवडूजी नाही, नाही तर एखाद्या वडिलाचं नाव असेल कवडूजी नाही तर म्हणाल की कवड्या म्हणून असे हाक मारतात गावचे लोक, ते कवड्या नाही. त्या कवड्या की ज्याचं पहिले चलन होतं पैसे याच्या अगोदर, त्यानंतर आता आपण ग्रामीण भागामध्ये असो किंवा हार्डवेअरच्या दुकानमध्ये असो,
आपल्याला एखादी दिवाळीच्या दिवशी वगैरे किंवा पोळ्याच्या दिवशी गायीला किंवा याला बांधाला दोर असतो किंवा व्यसन असतं त्याच्यामध्ये कवड्या शिंपून असतात बघा लावलेल्या असतात त्या कवड्या याच्यामध्ये त्या शंखाचे मणी बनवणे म्हणजे त्यावेळेस मुबलक प्रमाणात ते शंख निर्माण होते. पुढे नदीकाठची संस्कृती असल्यामुळे नदीकाठी ती शंख होते मोठमोठे शंख होते त्या शंखापासून मणी बनवण्याचं कार्य केलं. त्यानंतर गारगोटीचे खडे गारगोटी वेगवेगळ्या रंगाच्या गारगोटी जमा करून त्यापासून मणी तयार केलं आणि मणी तयार केल्याच्या नंतर त्याच्यावर वेगवेगळे नक्षीकाम तयार केलं आणि त्याच्यापासून त्यांनी काय केलं की वेगवेगळे दागिने तयार केले. आज सोन्याचे दागिने चांदीचे दागिने आपण करतो आपण पाहलंच परंतु पूर्वी गारगोटीचा उपयोग करून मणी तयार करायचे शंखाचे मणी बनवणे या सगळ्या गोष्टी किंवा एखाद्या प्राणी मॅमोद म्हणजे हत्ती दंत त्यापासून वेगवेगळ्या रंगाच्या वस्तू तयार करण्याचं कार्य त्यावेळेस केलेलं होतं. मॅमोद सारख्या याच्यामध्ये प्राण्यांचे जे हाड होते त्या हाडापासून नक्षीदार हाडापासून आणि हे शिंपले याच वेगवेगळे हार तयार करायचे वेगवेगळे याच्यामध्ये. त्यानंतर शेतीला पूरक वस्तू बनवले मग शेती आली. शेतीला तुम्हाला सांगितलं की शेतीला वेगवेगळे लागणारे अवजार यापासून तयार व्हायचे ते लाकडापासून. मग जर जसं मानवाचं डोकं चालत गेलं उत्क्रांती झाली रिव्हॉल्युशन झालं याच्यामध्ये की इव्होल्युशन झाल्याच्या नंतर सगळं जस जशा पद्धतीने ते होत गेलं उत्क्रांती होत गेली तस तसं मानवाचं डोकं चाललं नवनवीन कल्पना त्याला सुचल्या आणि नवनवीन अवजारं बनण्याला सुरुवात झाली आणि त्याची परिणती आपण आज पाहतो की आज ट्रॅक्टर आज लाकडी उपयोग न करता लोखंडाचा उपयोग असतो ट्रॅक्टरने ट्रॅक्टरचा उपयोग करतो आपण. की मानवाचा श्रम कमी झालेला आहे की त्यांनी या ट्रॅक्टरने केलेला आहे याच्यामध्ये बघा की मानवाची की त्यावेळेची मानवाची होती की त्यावेळेचा मानवाची बुद्धी त्या पद्धतीने चालली आणि म्हणून शेतीला पूरक वेगवेगळ्या वस्तू नांगरणी वगैरे वगैरे या सगळ्या वस्तू त्यांनी बनवण्याला सुरुवात केली. त्यानंतर प्रक्रिया आहे कौशल्य आहे. हे प्रक्रिया आणि हे कौशल्य ज्या गटामध्ये किंवा ज्या वर्गामध्ये होत त्या वर्गाचा कारागीर म्हणून उदय झालेला आपल्याला दिसून येतो. की ज्यांच्याजवळ असे प्रक्रिया करण्याची कला होती कौशल्य होतं हे कौशल्य आत्मसात करण्याकरिता किंवा त्याचा एक गट निर्माण झाला आणि मग तो गट कारागिराचा वर्गाचा उदयाचा स्त्रोत्र बनला. म्हणजे तो काय झाला की तो गट कारागिराचा बनला. त्यानंतर दगड व शंख यांचे स्त्रोत्र मग हे सगळं होत असताना दगड व शंख मुबलक प्रमाणात कुठे मिळेल गारगोटीचा स्त्रोत्र कुठे मिळेल मुरमाड जमीन जिथे असेल तिथे गारगोटी मिळत मग शंख कुठे मिळेल मग नदीच्या बाजूला असलेली जी रेती आहे आज आपण रेती म्हणतो तिला त्यावेळेस काय म्हणायचं माहित नाही पण त्यावेळेस ते बोटमध्ये दगड तिथे यायचे आणि ते झिजून झिजून बारीक गोलाकार व्हायचे आणि शंख होते त्या शंख शिंपले त्यापासून ते स्त्रोत कुठे होत नदीच्या काठी हे माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर कच्चा माल मग कच्चा माल कसा आणायचा तिथून मग कच्चा माल माहीत असणं आवश्यक होतं. कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करणं ही प्रक्रिया होती हे एक कौशल्य होतं हे आत्मसात करायला त्यांना बुद्धी कशा पद्धतीने सुचली पूर्वीच्या मानवाला बघा स्टेप बाय स्टेप. नंबर वन पहिला स्टेप आहे दगड व शंख यांचे स्त्रोत माहिती असते. दुसरा स्टेप होता की कच्चा माल त्यांना अवगत करणं होतं की कच्चा माल त्यांना अन्न त्याची प्रक्रिया पक्क्या मालामध्ये करणं आणि तिसरा होता की ओबडधोबड दगड शंखाच्या गाभाऱ्यापासून मणी घडविणे की ओबडधोबड दगड होते त्या ओबडधोबड दगडाला आकार देणे त्यांना छिलणे त्यांना गुळगुळीत करणे हे कौशल्य त्यांना माहिती होत. त्यानंतर शंखाच्या गाभाऱ्यापासून मणी बनवले जे शंखाचा गाभारा होता आतमध्ये याच्यामध्ये जो एक शंखाच्या आतमध्ये किडा असतो किडा म्हणजे आपण हे असते हे तो चालतो की त्याच्या आतमध्ये जे असलं आहे ते शंखापासून गाभाऱ्यापासून मणी घडविणे मग मणी कसा
उगवायचा, कशा पद्धतीने त्याच्यावर प्रक्रिया करायची, ही मानवाची बुद्धी जस जसे सुचत गेली तस तसं त्यांनी काय केलं, तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण पाहतो की पहिल्यामध्ये दगड व शंख्याचे स्त्रोत, दुसऱ्यामध्ये कच्चा माल आणि तिसऱ्यामध्ये ओबडधोबड दगड व शंख्याचा गाभाऱ्यापासून मने बनवले. हे कौशल्य ज्या व्यक्तीला माहिती होतं, जी प्रक्रिया माहिती होती, आणि प्रक्रिया माहिती असल्यानंतर अशा पद्धतीने सुंदर अशा नक्षीदार वस्तू बनवल्याला त्यांनी सुरुवात केली. आणि जस जशी वस्तू बनवल्याला सुरुवात केली तस तसं कारागिराच्या वर्गाचा उदय झाला, आणि म्हणून एक गट निर्माण झाला मग कारागिरांचा उदय. मग हे कारागीर वर्ग काय करायला लागले, किंवा शेतीला उपयुक्त असे वेगवेगळे अवजार, वेगवेगळे मणी, मग त्याला दगड व शंख याच्यापासून वेगवेगळे हार दाग दागिने बनवण्याला सुरुवात झाली. आणि अशा पद्धतीने अवजार शंख मणी आणि मणी बनवल्याच्या नंतर या कारागिरांचा एक वर्ग निर्माण झाला. त्याचप्रमाणे मातीची भांडी बनवणारा एक वर्ग उदयास आला. आणि अशा पद्धतीने आज त्या याच्यामध्ये की कारागिरांचा वर्गाचा उदय अशा पद्धतीने झालेला आपल्याला दिसून येते. आणि नक्षीदार आजही याच्यामध्ये की आजही नक्षीदार वस्तू हस्त व्यवसायाच्या स्वरूपात सुंदर बनवल्या जाते, परंतु त्याला लागत आणि त्याची जास्त असल्यामुळे, किंमत जास्त असल्यामुळे आज आपण काय शोभेच्या वस्तू कोणत्याही यूज अँड थ्रो चायनीज वस्तू तर बॅन आहे, परंतु चायनीज वस्तू वापरतो आपण. परंतु पूर्वी हस्त व्यवसायाच्या वस्तू आजही बनवलेल्या टिकाऊ आणि महाग असल्या तरी टिकाऊ आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे ओबडधोबड दगड व शंखाच्या गाभाऱ्यातून मणी कसे बनवता येईल, कशा पद्धतीने हे केले, ही प्रक्रिया करणारा एक गट उदयास आला. आणि मग आल्याच्या नंतर त्यांना ते कौशल्य आत्मसात झालं, त्याच्यावर वेगवेगळी प्रक्रिया केली, आणि म्हणून कारागिरांचा वर्गाचा उदय झालेला दिसून येते. आजच्या पिरियडला आपण एवढंच बघणार. धन्यवाद.